माझे नाव श्रुती रमेश कुडाळकर। मी डोंबिवली येथील स्वदेशी विद्यालयात इयत्ता 7वी शिकत आहे। आज या वक्तृत्व स्पर्धेसाठी माझा विषय आहे ऑनलाईन शिक्षण व आम्ही। कोरोना व्हायरस या संकटाने संपूर्ण जग हादरले आहे। यापासून आपल्या संरक्षणासाठी सामाजिक अंतर हा एक उत्तम मार्ग आहे, पण शाळा व त्यातील शिक्षक विद्यार्थी कितपत सामाजिक अंतर राखू शकतील? शक्यच नाही। म्हणूनच तर सामाजिक अंतरावर विजय मिळवण्यासाठी ऑनलाईन शाळा चालू झाल्या आहेत। माझ्या आई बाबांनी मला स्मार्टफोन मध्ये चांगला चालणारा नेटपॅक दिला आहे। पूर्वी हातात पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल असायच्या, पण आता मोबाईल मध्येच पुस्तकांचे पीडीएफ आहेत। मित्रांनो, आपली तीच पाठ्यपुस्तके, तोच अभ्यासक्रम व त्याच परीक्षा आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिकवले जाते। जणू काही बदल झालेलाच नाही। अरे, जो गृहपाठ मी उत्साहाने करून शिक्षकांना तपासण्यासाठी द्यायचे, तेव्हा उत्तम गृहपाठ असेल तर शिक्षकांनी पाठीवर दिलेली थाप व चुका असतील तर त्यांनी दिलेली समज ह्याची तुलना अपलोड केलेल्या गृहपाठाशी कधीच होऊ शकत नाही। माझी एक मैत्रीण मध्यमवर्गीय कुटुंबातील एका छोट्याशा घरात राहते। ती मला म्हणाली की ऑनलाईन शिक्षणाला बसताना खूप अस्वस्थ व गुदमरल्यासारखे होते, पण काय करणार, पर्यायच नाही। गावे माझे भाऊ बहीण कधी रेंज नसल्याने, नेटवर्क इश्यू असल्याने बऱ्याचदा ऑनलाईन शिक्षणातील तासिकांना मुक्त आहेत। मग काय, ह्याच्याकडून वर्गपाठ घे, गृहपाठ घे, तो पूर्ण कर आणि हस्ताक्षर समजेपर्यंत बराच वेळ जातो, हे वेगळंच। शिवाय आई बाबा किंवा घरातील जे कोणी इतर आहेत त्यांकडे आपल्याला उधार म्हणून फोन मागावा लागतोय। खरंच इतकी हतवल झाली ही आजची तरुण पिढी। घेतोय आम्ही ऑनलाईन शिक्षण या अनेक संकटावर मात करत, पण भीती वाटते की प्रेम, मैत्री, आपुलकी ह्यांचा आम्हाला विसरता पडणार नाही ना, शंकांनी मन कुरतडले जाणार नाही ना। भविष्यातील या तरुण पिढीचे अस्तित्व आमची ऑनलाईन शाळा टिकून ठेवेल निश्चितच, पण आपला हा समाज, त्यातून मिळालेले शिक्षण संस्कार यांना बरोबर घेऊन आम्ही आमचे ऑनलाईन शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करू असे मनापासून वाटते। मित्रांनो, तुम्हीही हीच धारणा घेऊन आपले ऑनलाईन शिक्षण उत्तम होण्यासाठी प्रयत्न करा। धन्यवाद।